आप देख रहे हैं बीजापुर इन्फो, मैं आपके साथ खलील कलादगी। सूखा ग्रस्त जमीन के किसानों की पीड़ा कौन सुनेगा? उत्तर कर्नाटक का नाम लेते ही सूखा ग्रस्त जमीन दिमाग में आ जाती है। राज्य भर में कई जगहों पर बारिश से नदी नाले भर चुके हैं, पर उत्तर कर्नाटक के किसान अभी भी बारिश के इंतजार में हैं। जहां तक नजर डालो, पानी की कमी के चलते सूखी जमीन ही नजर आती है। इसे देखकर आप यहां के किसानों का दर्द समझ सकते हैं। कर्ज लेकर दिन रात मेहनत मजदूरी कर रहे यहाँ के किसानों का हाल यह है कि इनके जानवरों तक के लिए पीने का पानी मिलना मुहाल है। ऐसे में खेती कहाँ से करें? सरकार किसानों के लिए कई योजनाएं चलाती है, फिर चाहे वो राज्य सरकारें हो या फिर केंद्र सरकार, पर जमीनी स्तर पर क्या वो योजनाएं वाकई में किसानों तक पहुंचा पा रही है? सुनिए क्या कहना है यहाँ के किसानों का। ಮಳಿನೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ, ರೈತರು ಭಾಳ ಕಂಗಾಲಾಗಿ ಕೂತ್ಬಿಟ್ರೆ ಸುಮ್ಮ ಮುಗಿಲು ನೋಡಿದ್ರೆ ಕುಂದ್ರೋ ಮೇಲೆ ರಾಜಕೀಯ ಕಾರಣವರಂತೂ ಏನು ನೋಡಲ್ಲ ಮಾಡಲ್ಲ, ಏನು ವಿಚಾರೇ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ಈಗಿನ ಸರ್ಕಾರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ಯದಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬಾಯಿಲೇ ಮನ್ನಾ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ತಾವು ಆಫೀಸಾಗ ಕುಂದಿರ್ತಾರೆ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅದು ಮನ್ನಾ ಆಗಿತ್ತು, ಅದು ಏನು ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ. ಬಿಡುಗಡೆ ಆದರೆ ಏನು ರೈತರಿಗೆ ಸವಲತ್ತು ಆಗ್ತದೆ? ಸವಲತ್ತು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆನೇ ಇಲ್ಲ. ಮಾಡೋದೇನು, ಅದು ಬಿಡುಗಡೆ ಆದರೆ ಏನು ಮತ್ತಿಟ್ಟು ನಾವು ಏನಾರ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ಏನೂ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ. ಈಗ ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನಮ್ಮ ಹೆಸರು ಪರ್ವತಯ್ಯ. ಊರಿ ನಾದ್ರಿ. ಮಳೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನೀರು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ, ದೇವ್ರ ಮಳೆನೇ